हा फ्लू व्हायरस सुद्धा आम्ही 1930 साली डिस्क्राईब केला होता. हा व्हायरस हजारो वर्ष आहे आपल्या बरोबर. तर आपण हॉस्पिटल मध्ये जात नसलो तर काय त्याची काळजी करण्यात पॉइंट आहे. पूर्वी पण आपल्याला ताप खोकला व्हायचा, आताही व्हायचा. वाट लावली जनतेची, गरिबांचे तर अक्षरशः हाल झाले. तुम्हाला वाटलं तुम्हाला फ्लू झालाय किंवा तुम्ही फ्लूच्या संपर्कात आलाय तर डॉक्टरला फोन करा आणि खणखणीत बरे व्हा आणि राजकारणातला भ्रष्टाचार बघा, मजा करा. पहिली गोष्ट केंद्र सरकार अजून सांगते आणि बाकीचे राज्य सरकार की काळजी घ्या. असा एखादा मुलगा असतो आणि त्याला खूप वाटतं मनापासून आपण काहीतरी स्मार्टली बोलावं वगैरे, पण बिचाऱ्याकडे काहीच नसतं स्मार्टली बोलायला. मग ते म्हणत नाही काळजी घ्या जरा. अरे काळजी घ्या म्हणजे काय? काहीतरी लोक निरर्थक बोलतात. काय बोलायला काय नाही, खायला काय, भुईला भार, उगाच बोअर घेणं. नवीन विषाणू कुठला बोडोमलाचा? हा पायथागोरसने ख्रिस्त जन्मापूर्वी 600 वर्षापूर्वी एक डिस्क्रिप्शन लिहिलं होतं ते या विषाणूला बरोबर. ते हजारो वर्ष आहे आपल्याकडे, हा विषाणू हजारो वर्ष आहे. आपण त्याला आता फाइंड आउट केला. व्हायरसेस एवढे लहान असतात की ते मायक्रोस्कोप खाली दिसतच नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर आपल्याला कळायला लागला अरे याच्यामुळे आपल्याला त्रास होता का. अज्ञानात सुख असतं म्हणतात ना. हा फ्लू व्हायरस सुद्धा आम्ही 1930 साली डिस्क्राईब केला होता. हा व्हायरस हजारो वर्ष आहे आपल्या बरोबर. 1918 सालचं जे पॅन्डेमिक आलं होतं, फ्लू पॅन्डेमिक, स्पॅनिश फ्लू म्हणतात त्याला प्रेमाने, ते सुद्धा या इन्फ्लुएंझा ए मुळे चालू होतं. 1968 साली पण एक पॅन्डेमिक आलं होतं, ते H3N2 मुळे आलं होतं. हा काही नवीन वगैरे नाहीये. व्हायरस आहे ना कोविड सारखा असतो, तो थोडा बदलतो, त्याच्यामुळे तुमच्या अँटीबॉडीजना थोडा चकवा देतो. पण एवढा नाही बदलत किंवा तुमच्या अँटीबॉडीज पासून एवढं कमी संरक्षण नाही होत की तुम्हाला खूप त्रास होईल. बहुतेक भारतीय लोकांना याच्या अगेन संरक्षण आहे. महामारी येणार नाही, लॉकडाऊन लागणार नाही. आता ते व्हायरस बिरस सोडा आणि काहीतरी छान भ्रष्टाचार वगैरे करून आपण मजा करूया त्याच्या. आपल्याला कसं मजा असते महाराष्ट्रातल्या लोकांना, एवढं मला त्यांचं सौभाग्य वाटतं ना की महाराष्ट्राच्या, तुम्हाला एखादा पिक्चर बघायचा आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळे रस आहे. तो विनोदी रस आहे, कारुण्य रस आहे, सगळे तुम्हाला बघता येतात ते रस. तुम्ही फक्त न्यूज एन्जॉय करा ना राजकारणाच्या, बाकी व्हायरस बिरस मध्ये पडूच नका. याचं काय महामारी नाही, काही काळजीचं कारण नाही. नॉव्हेल कोरोना व्हायरस ना, भारतातल्या लोकांचं सर्वात जास्ती काय असतं, त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असते. आणि आपली प्रतिकार शक्ती का चांगली असते, कारण आपल्याला लहानपणी बोंबलायला हजारो डिसीज होऊन गेलेले असतात. एकदम नवीन होता बरोबर. आपल्याला गब्बर घोड्यावर बसून आला तर त्याला कसा ठोकायचा माहिती होता, पण जर का घोडा गब्बरवर बसून आला तर आपल्याला कळतच नव्हतं की हे काय चाललंय. यु नो बरोबर. हा फ्लू जो व्हायरस आहे तो जुना आहे, तो आपल्याला माहितीच आहे. तो थोडा बदलतो. जर का आपण हॉस्पिटलमध्ये जात नसलो तर काय त्याची काळजी करण्यात पॉइंट आहे. पूर्वी पण आपल्याला ताप खोकला व्हायचा, आताही व्हायचा. कोणी जर का खूप हाय रिस्क असेल, आणि औषध पण आहे त्याचं ऑलरेडी, व्हॅक्सिन पण आहे, म्हणजे काय काळजीचं कारणच नाहीये. दोन टाईपच्या व्हॅक्सिन असतात. एक ज्या नॉन स्पेसिफिक रिक्रुटमेंट करतात, म्हणजे तुमची सगळीच प्रतिकार शक्ती वाढवतात, अशा व्हॅक्सिन खूप कमी आहे. ती फक्त कोविडच्या सिरियस साईड इफेक्ट पासून वाचवते. ही जी फ्लूची व्हॅक्सिन आहे ती दरवर्षी बदलायला लागते. अमेरिका तसं दरवर्षी बनवतं. म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही रामगडला होळी खेळलात म्हणून तुम्ही गब्बर सांबा कालियाच्या अगेन्स्ट व्हॅक्सिन बनवली, आणि यावर्षी मोगॅम्बो आलाय तर मोगॅम्बो खुश होगा कारण तुमची व्हॅक्सिन गब्बरच्या अगेन्स्ट आहे आणि मोगॅम्बो तुमची वाट लावून जाईल. भारत सरकारने जी बनवली आहे व्हॅक्सिन ती चांगली आहे. आता तुम्ही व्हॅक्सिन घ्या सांगितलं लोकांना तर व्हॅक्सिन आम्ही युएसमध्ये देतोच हो, फ्लूच्या दरवर्षी देतो, दरवर्षी बदललेला देतो. भारतात सुद्धा उच्च मिडल क्लास जो आहे त्यातले लोक त्यांच्या मुलांना देतात फ्लू व्हॅक्सिन. म्हणजे भारतामध्ये आम्ही युएसमध्ये वर्षाला एकदा देतो कारण युएस सारख्या थंडीच्या देशामध्ये फ्लूचं एकच पीक येतं. इंडिया सारख्या जागी दोन पीक्स येतात, एक नोव्हेंबर मध्ये येतं आणि एक पावसाळ्यात येतं. पण आता त्या वेदर चेंजमुळे पाऊस पण कधी पडू शकतो. लोकांना सांगितलं व्हॅक्सिन घ्या तर लोकांची डोकी आधीच उठली आहेत, सुळसुळाट माजलाय. कोणी पण येतो ओलं व्हॅक्सिन माझ्या मामानी घेतली त्यांना दोन शिंगा आले, आता बैलगाडी ओढतायत वगैरे, ते काय वाटतेल ते चालू असतं आपल्याकडे. त्याच्यामुळे असं तुम्ही सांगायला गेला तर अजून सुळसुळाट होईल या न्यूजचा. डॉक्टरनी घ्या आणि खूप हाय रिस्क असेल, म्हणजे वय 65 वरचं, COPD आहे, एंडस्टेज रिनल आहे, तर तुम्ही कन्सिडर करा. पण माझी स्वतःची एक थिअरी आहे, मी जी आतापर्यंत कुठल्याही मीडियावर बोललो नाही. माझं असं मत आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण सांगेल, माझं असं म्हणणं आहे की 1 जानेवारी 1969 याच्या आधी ज्या लोकांचा जन्म झालाय विरुद्ध खूप संरक्षण असेल, असं डॉक्टर अभि गोडसे म्हणतात.
मृत्यूचा धोका याच्यामध्ये खूप कमी आहे. हायरिस्क लोकांमध्ये, हायरिस्क लोक कोण, वय 2 खाली, वय 65 वरती, गर्भार किंवा 2 आठवड्यापूर्वी ज्यांनी जन्म दिलाय बाळाला, ते लोक. असे 4 ग्रुप्स आहेत. सिरियस डिसीज व्हायची शक्यता खूपच कमी आहे. सिरियस डिसीज झाला तरी ते हॉस्पिटलमध्ये जायची शक्यता कमी आहे. आणि याच्यावर खूप इफेक्टिव्ह औषध आहे, जे स्वस्त आहे, जे तोंडाने घेता येतं, घरातल्या घरात घेता येतं. फक्त जेवढ्या लवकर घ्याल तेवढं बरं. 48 तासाच्या आत घेतलं तर चांगलं. त्याच्यामुळे तुम्ही जर का हाय रिस्क असाल तर घाबरू नका. तुम्हाला वाटलं तुम्हाला फ्लू झालाय किंवा तुम्ही फ्लूच्या संपर्कात आलाय तर डॉक्टरला फोन करा आणि खणखणीत बरे व्हा आणि राजकारणातला भ्रष्टाचार बघा, मजा करा. तुम्ही खूप वर्षापासूनचा डेटा पाहिला तर दरवर्षी 6 लाखापर्यंत लोक फ्लू मुळे मरू शकतात. कोविडच्या वेळेला सगळं लॉकडाऊन आणि मास्क वगैरे घातले होते. मास्क कोविडच्या अगेन्स्ट आता नाही चालत, मास्क फ्लूचा प्रसार कमी करायला चालू शकतील. कोविडच्या वेळेला दरवर्षी अमेरिकेत साधारणतः 80,000 मृत्यू होतात. कोविडच्या वेळेला फ्लूचे मृत्यू झाले नव्हते आणि आपल्याला काही माहित नव्हतं. तेव्हा लॉकडाऊन वगैरे ठीक होता पण सगळे बावचळून गेले होते. ओमिक्रॉन मामुली आहे, सगळ्यांना इम्युनिटी देऊन जाईल. तो वाट लावली जनतेची, गरिबांचे तर अक्षरशः हाल झाले. गेल्या 3 वर्षातल्या मूर्खपणामुळे आपली बाकीच्या मामुली डिसीजच्या अगेन्स्ट इम्युनिटी कमी झाली. ती परत येईल पुढच्या वर्षापर्यंत आणि पुढच्या वर्षापासून सगळं नेहमीसारखं चालू होईल. आता काळजीचं काही कारण नाहीये. काळजी घ्या या ह्यालाच माझा अगदी विरोध आहे. अरे काळजी घ्या म्हणजे काय यार, किती काळजी करायची, कशाची काळजी करायची? का मित्रांबरोबर पतंग उडवला, 4 शिव्या दिल्या, डान्स केला, ते आयुष्य आहे ना. नाहीतर नुसतं घरी जिना भी क्या जिना आहे लल्लू. घरी बसून आपलं गमय हयात से मांग के लाए थे, दिन 4 दो आरजू में कट गए, दो इंतजार में. नुसतं बसून करणारच काय तुम्ही? काय काळजी वगैरे करू नका, आरामात जीवन जगा. खूप जे हाय रिस्क असतील त्यांना मास्क घालायचे तर घाला. तुम्हाला संपर्क आला ह्याचं कसं आहे फ्लूचं, तुम्ही पॉझिटिव्ह असायची पण गरज नाही. ते औषध तुम्ही संपर्कात आलात तरी घेऊ शकता. अगदी स्वस्त औषध आहे ऑसेल्टेमावीर म्हणून. ऑसेल्टेमावीर, त्याचा डोस कदाचित ऍडजस्ट करायला लागतो. डॉक्टरना फोन करा, काळजी करू नका, काळजी घेऊ नका. आयुष्य आनंदाने, चैनीने, सुखासमाधानाने जगा. धन्यवाद, बाय.